किशोर वयात संशोधन क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या श्रीनाथ मौजेश अग्रवाल या किशोरवयीन नागपूरकराला आज 24 जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संशोधन क्षेत्रात देशाला नोबेल पुरस्कार मिळवून देण्याचे त्याचे स्वप्न आहेत. केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयामार्फत किशोरांना दिला जाणारा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. यावर्षी कोरोना काळात एकाच वेळी सन 2020-21 व 21-22 या 2 वर्षांसाठी हा पुरस्कार देण्यात आला. वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या मुलांना या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येते. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत आज सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून या सोहळ्यामध्ये नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमला, श्रीनाथचे वडील डॉक्टर मोजेश अग्रवाल, आई डॉक्टर सौ टीनू अग्रवाल सहभागी होते. श्रीनाथला हा पुरस्कार डिजिटली दिला गेला. डिजिटल प्रमाणपत्र 1 लाख रोख रक्कम पुरस्कार विजेत्याच्या खात्यात जमा करण्यात आली. 21 राज्यातील 23 मुलांशी आज प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला. संशोधन, साहस, समाजसेवा, कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रातील अभिनव प्रयोगासाठी नाविन्यपूर्ण उपलब्धतेसाठी हा पुरस्कार दिला जातो. श्रीनभने लहान वयातच वैज्ञानिक क्षेत्रात ओळख निर्माण केली आहे. त्याने स्वतः 2 पुस्तके लिहिली असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये त्याचे अनेक लेख छापून आले आहेत. याशिवाय ट्रिपल लॉक बोर हॉल प्रोटेक्शन लीडवर त्याचे पेटंट देखील प्रकाशित झाले आहे. IIT कानपूरचे भौतिकशास्त्राशी संबंधित 2 अभ्यासक्रम देखील त्याने पूर्ण केले आहेत. याशिवाय कमी वयात पुस्तक लिखाणासंदर्भात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि चिल्ड्रन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये देखील त्याच्या नावाची नोंद आहे. श्रीनाथ सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर येथे प्रथम वर्षात BS रिसर्च शिक्षण घेत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे त्याला आज पुरस्कार प्राप्तीनंतर भेटवस्तू देऊन जिल्हाधिकारी आर विमला यांनी सन्मानित केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना श्रीनाथने संशोधन क्षेत्रात नोबेल पुरस्कार देशाला मिळवून देण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. मेरा नाम श्रीनाथ अग्रवाल है. मुझे 2021 का राष्ट्रीय प्रधानमंत्री बाल पुरस्कार मिला है इनोवेशन की कैटेगरी में. मैंने प्लांट्स के ऊपर रिसर्च करी है. जो एक येलो मोज़ेक वायरस डिजीज होती है प्लांट्स में, उसका मैंने एक जीरो कॉस्ट सोल्यूशन बनाया है जो फार्मर्स के लिए काफ़ी बेनिफिशियल है. ये गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश जैसे जगहों में, पूरे इंडिया में आज यूज हो रहा है और कई सारे फार्मर्स को इसका बेनिफिट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.